पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींच्या गैरव्यवहारासंदर्भात महाराष्ट्र बँकेच्या आजीमाजी अध्यक्षांना अटक करण्यात आली. ठेवीदारांच्या फसवणुकीचा आरोप असलेला डीएसकेंचा घोटाळा आता बँकेच्या कर्जापर्यंत पोहोचलाय. कर्ज वाटपात अनियमितता केल्याप्रकरणी राष्ट्रीयकृत बँकेच्या अध्यक्षाला अटक होण्याची ही अलीकडच्या काळातली पहिलीच घटना म्हणावी लागेल. रवींद्र मराठे, महाराष्ट्र बँकेचे विद्यमान अध्यक्ष, मुक्काम पोलीस कोठडी. सुशील मुनहोत, महाराष्ट्र बँकेचे माजी अध्यक्ष, मुक्काम पोलीस कोठडी. राजेंद्र गुप्ता, महाराष्ट्र बँकेचे कार्यकारी संचालक, मुक्काम पोलीस कोठडी. नित्यानंद देशपांडे, महाराष्ट्र बँक विभागीय व्यवस्थापक, मुक्काम पोलीस कोठडी. देशातल्या अग्रगण्य अशा राष्ट्रीयकृत बँकेचे आजी माजी अध्यक्ष, अतिवरिष्ठ अधिकारी सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहेत. ते डीएस कुलकर्णींच्या संगतीमुळे. डीएसके आणि त्यांच्या कंपन्यांना महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांनी सढळ हस्ते कर्ज पुरवठा केला होता. ही कर्ज कशासाठी वापरली जात आहेत, त्यासाठी योग्य कागदपत्रांची पूर्तता झाली आहे की नाही हेच या अधिकाऱ्यांनी तपासलं नाही, त्यामुळे त्यांच्या हातात बेड्या पडल्या. बँक ऑफ महाराष्ट्राचे 4 अधिकारी आणि त्याचप्रमाणे डीएसके डीएल कंपनीचे स्टॅच्युटरी ऑडिटर सीए आणि डीएसके डीएल कंपनीचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे व्हाईस प्रेसिडेंट असे टोटल 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये रवींद्र बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी रवींद्र मराठे, रवींद्र कुमार गुप्ता, सुशील मोहनोत आणि नित्यानंद देशपांडे या चौघांचा समावेश आहे. त्यांना अटक करून माननीय विशेष न्यायालय सरदेसाई साहेबांच्या कोर्टासमोर प्रोड्यूस करण्यात आलेले आहे आणि माननीय न्यायालयाने त्यांना 27 तारखेपर्यंत PCR दिलेली आहे. 4 व्यक्तींना बेकायदेशीर कर्जाच्या नावाखाली पैसा डीएसके डीएल कंपनीला डायव्हर्ट करून त्याच्या विनियोगाबाबतचा कुठलीही जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्कर माहिती न घेता आणि त्याकडे दुर्लक्ष करून या संपूर्ण पैशाचा विनियोग हा सायफन ऑफ करून अपार झाली, त्याबद्दल त्यांना अटक करून आज 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. ज्या कारणासाठी कर्ज दिलंय त्या कारणासाठी कर्जाचे पैसे वापरले जात नसतानाही त्याकडे दुर्लक्ष करणं, नियम डावलून कोट्यवधींची कर्ज मंजूर करणं, आधीच्या कर्जाची परतफेड झाली नसताना एकाच मालमत्तेवर अनेकदा कर्ज देणं, नोंदणीकृत नसलेल्या बोगस कंपन्यांच्या नावे कर्ज देणं आणि अगदी कॅश फ्लो मॅनेज करण्यासाठी कर्ज देणं, हे आरोप या अधिकाऱ्यांवर आहेत. नियम डावलून या अधिकाऱ्यांनी डीएसकेंवर कोट्यवधींची कर्ज खिरापतीसारखी वाटली. शुल्लक कारणांसाठी सामान्य माणसाला पदोपदी अडवणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांचा अनुभव अनेकांना आला असेल, मात्र महाराष्ट्र बँकेत हेमंती कुलकर्णी यांची 3 वेगवेगळ्या नावांनी खाती आहेत. ती चालू स्थितीत आहेत, त्यावर कर्जही देण्यात आलंय, तेही आजच्या आधार आणि लिंक करण्याच्या जमान्यात. कोर्टाला असं सांगितलं की हा जो मूळ गुन्हा आहे ज्या त्यामध्ये इन्व्हेस्टर्सला फसवलं गेलंय डीएसके कुलकर्णींच्या कडनं, या गुन्ह्याशी या बँकेच्या अधिकाऱ्यांचा काहीच संबंध नाही. हे दोघेही जॉईंट सेक्रेटरी लेवलचे अधिकारी आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आणि यांनी जे काही लोन दिलेत डीएसके या कंपनीला, तर हे सगळे जे लोन दिलेत हे जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर फॉलो करून दिलेले आहेत आणि हे काही यांचं इंडिव्हिज्युअल असं डिसिजन नव्हतीपासून बँकेचे हे कस्टमर आहेत डीएसके, त्यामुळे हे लोन दिले. महाराष्ट्र बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच डीएसकेंचे सीए सुनील घाटपांडे आणि चीफ इंजिनियर राजीव नेवासकर यांनाही अटक करण्यात आली आहे. ठेवीदारांची फसवणूक करण्याचं हे प्रकरण आता बँकांच्या कर्ज घोटाळ्यापर्यंत आलं आहे, त्यामुळे डीएसकेंना अर्थपुरवठा करणाऱ्या इतर बँकाही रडारवर येण्याची शक्यता आहे. नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.